अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आलं नाही मुळामध्ये सन्मान्य सदस्य माननीय मंत्री मोदय वळसे पाटील साहेबांना भेटले त्यांना हे पत्र दिलं याच्यावर वळसे पाटील साहेबांनी लेखी पत्र दिलंय आणि त्यात काय म्हटलेलं आहे की मंगळवेढा सांगोला जिल्हा सोलापूर येथे सुरू असलेले अवैध धंदे दारू ताळी वाळू मटका गुटखा जुगार बंद करण्याबाबत या संदर्भात कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे निर्देश करण्यात देण्यात आले आहेत दुसरं पत्र आहे त्याच्यावर त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आपण स्वतः गेलात आपल्याला सन्मान्य आमदारांनी नाही तिथल्या पत्रकारांनी आपल्याला सांगितलं तिथल्या प्रेसमध्ये रोज ते छापून येत अध्यक्ष महोदय याच्यामध्ये महत्वाचा विषय उपविभागीय अधिकारी श्रीमती पाटील जे आहेत मी पण जाऊन आलो त्या मतदारसंघात दोन तीनदा तिथल्या सगळ्या पत्रकारांनी मला ही माहिती दिली की यांचं थेट संरक्षण आहे या जो कोणी पाटील मॅडम आहेत यांचं थेट संरक्षण आहे आणि म्हणून तुम्ही कितीही कारवाई केली तरी दुसऱ्या दिवशी तेवढ्याच लोक परत अवैध धंदे करतायत आणि म्हणून त्यांनी स्पेसिफिक मागणी केली आहे की या संदर्भात चौकशी करणार का आणि जनभावना ही आहे की ज्या अधिकाराच्या अंतर्गत रोज हे वाढतच आहे कमी होत नाही आहे आणि पहिल्यांदा इतकं क्लिअर पत्र देश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्यानंतर कुठलाच असर होत नाही एसपीवर कुठलाच असर होत नाही डीवाय एस पीवर पी मग या राज्यात कायदा सुव्यवस्था राहील कशी त्यामुळे तुम्ही स्वतः राज्यमंत्री गेलात मंत्र्यांनी पत्र दिले आणि तरी परिस्थिती बदलत नसेल तर अध्यक्ष मोदय अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर उद्या कोणी ऐकणार नाही आणि म्हणून या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का आणि याची सखोल चौकशी करणार का आमचे अधिकारी गुन्हे दाखल करतायत त्यांना जर संगणवत करायचं असतं तर त्याने असे गुन्हे दाखल केले नसते आणि म्हणून अशा चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण तशा पद्धतीनं मनोधैर्य त्यांचं खचणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे पण जर चुकत असतील तर ता आम्ही तपासू जर तशी खात्री झाली तर निश्चितपणानं तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल आपण जर इथे प्रशस्ती पत्र देणार असाल तर कोण चौकशी करणार आहे त्यांची कोण चौकशी करणार आपण जर प्रशस्ती पत्र देणार असाल कुठली चौकशी होणार आहे मंत्री जर पाठीचे भक्कम उभे आहेत तर कोण चौकशी करण्याची हिंमत करणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे इतक्या तक्रारी आलेल्या आहेत नाही ते आल्यात एकोणीस मध्ये पण ते ठीक आहे तुमच्याकडे चुकीची माहिती आली असेल पण एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत आपण त्याची निष्पक्ष चौकशी जर आपण प्रशस्ती पत्रेला निष्पक्ष चौकशी कशी होईल त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे याची निष्पक्ष चौकशी होईल याची घाई या ठिकाणी दिली पाहिजे पोलीस प्रशासनाकडे या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एकही तक्रार प्राप्त नाही आणि म्हणून मी म्हटलं की स्वतः समाधान आवतड्यांच्या तीन तक्रारी आहेत तीन तक्रारी वेगवेगळ्या वेळच्या आहेत नवव्या महिन्यातल्या दहाव्या महिन्यातली अकराव्या महिन्यातली आहे तीन तक्रारी तर त्यांच्याच आहेत त्यामुळे मला असं वाटतं एकतर तुम्हाला कोण माहिती देत आहे त्यांच्यावर हक्कभंग आणावा लागेल तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत ते मंत्र्याच्या तोंडून चुकीच्या गोष्टी या ठिकाणी बोलून घेणं हे हक्कभंग आहे त्याच्यामुळे ही चुकीची माहिती तुम्हाला मिळते इथे माझ्या जवळ त्यांनी दिलेलं कागद तुम्हाला दाखवतो तीन तक्रारी तर त्यांच्याच आहेत त्या ठिकाणी आणि एकही तक्रार आली नाही असं कसं म्हणता येईल त्यामुळे मला असं वाटतं तुमची दिशाभूल करणं चाललेलं आहे संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत हे कुठेतरी संगणमत दिसत आहे या संगणमताचा भाग तुम्ही होऊ नये ही आमची इच्छा आहे आणि म्हणून याच्या संदर्भात कडक आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे